तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणलं का दवाखान्यातून त्याला? रात्री आणलं वाटते. चालायचं का? येऊ भेटून चालायचं. येऊ भेटून आणलं असं. ओ पीछे वाला सुन ले, या कोई सुनाने बताने वाला नहीं है. वो आ जाएगा तो रनिंग करते समय बस दौड़ना है. एक अपना टारगेट रखना है कि रनिंग, बस रनिंग. बाकी एग्जाम की तैयारी बाद में होती रहेगी. और यहाँ पे जब आते हो तो अपना पूरा फोकस रनिंग पे या जो इंस्ट्रक्टर बताता है उस पे फोकस करना है. ज़बरदस्ती से आया कोई? सब अपना माँ बाप का नाम रोशन करने के लिए आए हैं और देश की सेवा करने के लिए आए आए ना. देश की सेवा करने के लिए आए ना. बरं आहे का रे? अण्णा ते रानात गेले वाटत. केव्हा दिली सुट्टी? काल दिली वाजता. खरी दीदी नंबर काय असेल म्हणजे पैसे कसे भरले होते रे? 8.5 लाख हातात दिले ते, 50,000 अकाउंटला टाकले ते. ज्या अकाउंटवर पाठले त्यो अकाउंट नंबर दे बरं मला डिटेल त्या अकाउंटची. कुठं असं अकाउंट फोटो पाठवलेला आहे ना व्हॉट्सअपला? मी सेंड करून घेऊ तुम्हाला. बर घे काय पूर्ण लाईफ आहे ना कुठे असेल तो. बरे हो का? घे काय तुम्ही? ऐक ते बांबू असते ना आपल्या, त्यातला एक ओला बांबू चांगला साळून ठेव आणि हात जरा ठेव का.
सर गोकुल, अरे गोकुल तुझ्या गावातला मित्र आलाय. फोन पे चालू तू एवढा अकाउंट नंबर आणि आयएफएससी टाकून याची डिटेल्स काढ बरं. ही ब्रांच कुठली दाखव दे काय बघू ना आपण. एक मिनिट काढ बघ. फोन पे काय डायरेक्ट गुगलला टाकतो ना मी. हा टाक टाक गुगलला येत असलं तरी टाक. गिबर आयएफएससी चं यवतमाळ सिटी यवतमाळ. बाकी काय मग अभ्यास बाकी काय मग मजेत आहे नेलेला भाई. लांबच आहे गावाकडे. काय चाललंय रे. बरं आहे गावाकडे. आता काय चाललंय रानातले कामं चालू आहेत. गाडी गाडी कोण नाही. मस्त आहे मस्त आहे म्हणूनच तिकडे लांबून येत आहे. ऐक नाही लांबून आता काय दुसऱ्याच नाही माहिती पण आपलं तुला तर माहिती. हा सर कसे आहे. सर आहेत बी आर सी सर इथे लोईस लांबून आले सर. सर जेवायला त्याला टाईम भेटत. जेवायला सगळं मस्त टायमात टायमाला भेटते. काय तर म्हणते तर जेवायचे नाही मी म्हणले तसं काही सगळं असतं काय गावाकडे दिसापासून आला नाही. आता गावाकडे एक फौजी झाले होते तसं यायचंच नाही. फौजी भारी आहे. काय आता राहायची बारी आली जावं लागते. जाऊ द्या चांगलंच होत चांगल्यासाठीच होत. हा होईन ना होईन ना. अकॅडमी लोच भारी हो पण नाही अकॅडमी मस्त आहे. मग बाकी बाकी काय मजा आहे. तुझंच काय चाललंय. बरे मो पण आहे गावाकडे. बरं ना. हा नाही तर ये ना इथे की मी जोडीदार आपल्याला देऊयात नाही. पाहुणे आलते तिला आलते माझ्याकडे मागच्या सोमवारी चिठ्ठी दिली तिने. चिठ्ठी देताना रेडत होती. म्हणत होती हारदेव सोडून गेला. काय तो पण गावाकडे एखादी चक्कर हाणायची होती. चक्कर नाही हाणली रेडली ती. जाऊ दे आता गावाकडेच नाही यायचंच नाही गावाकडे. आता आय थिंक बरोबर काय आता काय आता राहिलंच नाही की काय करता. नाही उपी दोन पाहते काय पेरायचं आहे का. काही हा गहू पेरावा म्हणलं. गहू पेरायचं सकाळी गेल तुम्ही चालव पाटी गेलत. हा अरे तिथं एक बॅनर लागलं तिथं कोणतरी पेस आलेलाय म्हणलं. ते तुम्ही सोबतच होता. बडे काय तू सचिन बडे काय. हा सचिन बडे होता का. होतो ना पुण्याला होतो एकाच रूम मध्ये होतो. तुला सांग तुम्ही अभ्यासच करायचा ना. तो लागलाय म्हणलं. तुम्ही अजून एक दोन वर्ष जटले असते लागले असते. काम काय काम करायचे आयुष्यभर जर नाही लागले तर. आमचे तर काय डोके चालला ना आता. तुमचे चलते दुलचे तर तुम्ही बंद केले मध्येच. या दोन तीन वर्ष जा खरं काहीतरी. ते काम काय आयुष्यभरच आहे. हे पत्र खूप लपून छपून लिहून तुला पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. तू गाव सोडून गेल्यानंतर दोन वेळा पाहुणे येऊन गेले. लवकरच माझं लग्न जमेल. तुझ्या मनात हे पत्र वाचून कदाचित परत येण्याचा विचार येईल. पण ही वाट सोपी नाही. माझी पळून जाण्याची तयारी कालही होती आजही आहे. पण सोबत राहण्याच्या स्वप्नापेक्षा आता जीवाची भीती वाटत आहे. परत आलास तर समजेलच. पण एक मन म्हणतंय नको येऊस. तुझं आर्मीचं स्वप्न पूर्ण कर. तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहणारी तुझी आणि तुझीच.
बॅनर लागलं तिथं कोणतर पेस आयला म्हणलं की तुम्ही सोबतच होता बडे काय काय डोके चालू नका का तुमचे चलचे दुलचे तर तुम्ही बंद केले मधी या दोन तीन वर्ष जा खरं काहीतरी काम काय आयुष्य बरच आहे हॅलो हा पुण्यालाच आहे का हा येतोय 10-15 दिवसात पुण्याला हो ओय ओय आर फॉर्म सुटले तय ओय ओय आर आर्मी चे फॉर्म सुटले तय 1-1.5 महिने नाही ग्राउंड येते बघ ना रामी लावतो पण तुझ्या रात्रीतल्या जेवणातले 2 अंडे आम्हाला द्यावं लागतो तुमच्या चिकन त्याला अय दिले चल उठा अयो लय दमगड्या देशिंग का नक्की हा देईन ना दमक मग हा दमक रेडी का वाजू का शिकती डील का उकळ्या 2 अंडे पकले काय भाऊ आता देवाच लागते ना अरे कुठे येवत म्हणायचे ना जिल्हा तुला तिकडे आहे का एजंट आहे का ते आर्मीच्या रनिंग निघलेल्या पोरायचे काम करतो बघ इचार ना पोरायला तिथल्या प्रॅक्टिस करणाऱ्याला असते लिंक काय नाही काम आहे मोहित विचार त्यांना नंबर भेटला तर नंबर पण घे हा नंबर घे त्यांचा आणि मला पाठव बर का तेवढं सांग हा जाऊ पुण्याला दिवाळी झाल्यावर बघू गाडी आली का गाडी आम्हाला आपली गाडी आली परत चला कुठं बरं चला चला पटकन चल 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 मग राहिला तिथं कसं पळायचा
दमाने पोर लागून आपलं भरती जाय ती बॉटल आणली कर पाण्याची आणली आणली चल ना बर बर ड्रायव्हर होते इकडे गेले ओ ड्रायव्हर चला लवकर माग बस मी कुठं बसतो मला उठते आता नाही एकाचीच जागा आहे डबल डबल पोर नाही बघू हॉटेलवर थांबायची ना आपल्या जेवायला ड्रायव्हर आली ड्रायव्हर आली किन्नर मला मागत बसलो बस माझ तुम्ही जागा नाही पुढं कोरोना मुळे धरते ना आपली गाडी सगळे आले का रे हा ते आपल्याला ते फाटवून दोन जण घ्यायचे पाण्याच्या बाटलीन ते घेतलं काही राहिलं बाहेरचं काही खाऊ नका घरूनच काय काय घ्यायचं ते सगळं घेतलं बरं का सगळे आले वाटेन थोडक होत बर बर चला मग चालायचं का चला आलाय ना फोन नंबर थांब फोन लावू त्याला आपण लावू लगेच ओपन आवाज करतो बोलू नको नाही थांब बोलून घ्यायचं आहे आपल्याला काय म्हणतोय बघू ना पोरं पण भरती गेले हा भरती झालीच आहे रनिंग काढलेले पोरांनी काही आता तर ऍक्टिव्ह झाला असेल ते थांब लागलाय फोन हॅलो रमेश बोलतोय सर बीड वरून तुम्ही आर्मीचे काम करता हो 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 करतो आपल्या बंधूच काम करायचं होत सध्या बीडचे काम बंद आहेत माझे सध्या काय गडचिरोलीला माझे काम चालू आहे सध्या त्यामुळं इकडे टाइम नाहीये अहो तुमचा नंबर मी यवतमाळच्या मित्राकडून घेतला ते म्हणलंय 100% काम करते म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट केलाय हो का सध्या आपण सध्या पैसे जास्त लागतील बरं का पण तुमचं काय विषय असेल ते करू फोनवर नको आता लय टाईट झाले बरं आहे का उद्या मी नगरला येतोय 11 वाजता हा चालतंय चालतंय येतो मी हो हो चालतंय चालतंय ठीक आहे येतो मी उद्या लोकेशन पाठव इथं कुठे दिसतात का राहुल हा रमेश सर कुठे तर तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आलोय मी हो 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 चालतो हो 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 ते आपला बंधू आहे छोटा आर्मीची रनिंग काढली आता आता झाले ना भरती माग आहे पहिल्या परीक्षे मध्ये होईल का काम होईल का चालतंय करू की काय सध्या काय रेट लिहिता येते पण काय नाही घेऊ करू आपण असलं काय त्याला एवढं घेऊ करू चला बोलू पैसे हो बोलू कर काय अरे तुम्हाला ओळखलं नाही कोण आहे तुम्हाला कोण आहे तू ओळखलं नाही मला कोण अरे मला काहीच माहित नाही झालं काय ते तरी मला सांगा यार सांगत होत ना काय झालं अहो रमेश सर झालं काय सांगतो ना तुला काय झालं
तू आता साइड लाव मैं सुद्धा येते नाही एजंट आहे ना तू अरे काय झालं मी काय केलं तुम्हाला का मारताय मला तुम्ही काय केलं अरे काय का मारताय मला मी काय केलं तुम्हाला संतू ओळख तू मला टाक 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 ओळख तू त्या दिवशी लय म्हणत पैसे घेऊन 50,000 तिथं 2,50,000 हा किती जणांचे कुठे धरतो 136 मेजर हा बोल लवकर चल कुठे 136 ऐका सर किती जणांचे वाटोळे केले तो मला मला माफ कर मला माफ मला माफ पैसे काढले की मला माफ पैसे लगे तुमच्या पैसे तुमच्या पैसे कोण आहे मंत्रालय तो बाप आहे का कोण आहे तुमचे पैसे तुमचे पैसे परत देतो नाही नाही लय आतून काम करणार होता ना तू पेपर कोर सोडून चूक झाली माझी चूक झाली चूक झाली मोबाईल दे मी तुम्हाला पैसे टाकतो मोबाईल कुठे आहे माझा मोबाईल दे पैसे टाकतो नाही 50,000 याला दवाखान्यात लागले दवाखान्यात तुमच्या 50,000 जास्त टाकले चुकी झाली पैसे तू कोणाला माझ्या अकाउंटला 3,00,000 रुपये सोडतो आता कुठ यार काय तू ओळख नाही मला कोण आहे तू हा कोण आहे मना भाईला ओळखत नाही तू हा मना भाईला काय कुठला काय चल चल ते जरा पाहुणे आले ते